नमस्कार, हसत खेळत शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण काय शिकणार आहोत ते बघूया. हे आहे अशोक चक्र आणि ते आहे तिरंग्यात. हे काय होतंय, आज आपण अशोक चक्र काढायला शिकणार आहोत आणि त्याच्याशिवाय आणखी एक इफेक्ट शिकणार आहोत जो इथे दिसतोय. हा इफेक्ट कसा द्यायचा हे शिकण्याआधी आपण अशोक चक्र काढूया. पॉलीगॉन टूल घ्यायचं, पॉलीगॉन टूल सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर नंबर ऑफ पॉइंट्स पॉलीगॉनमध्ये 4 द्यायचे आणि पॉलीगॉन ड्रॉ करायचा. आपण त्याला एक पर्टिक्युलर विड्थ आणि हाईट देऊया, 0.2 ही त्याची विड्थ ठेवूया आणि हाईट ही आपण 2 देऊया. आपण परत सिलेक्शन टूलमध्ये जाण्यासाठी स्पेसबार प्रेस करूया. आपल्याला या आऱ्याचे अशोक चक्राचे जे 24 आरे आहेत ते काढायचे. तर आपण त्याचं सेंटर डबल क्लिक करून त्याचं सेंटर एका खालच्या बाजूला नेऊया आणि नंतर अरेंजमध्ये जाऊन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ही कमांड सिलेक्ट करूया. आता आपल्याला 24 आरे दाखवायचे, कारण अशोक चक्रात 24 आरे असतात. तर त्याच्यासाठी आपण 15 डिग्री अँगल हा 15 डिग्री घेतलाय आणि अप्लाय टू डुप्लिकेट्स किंवा कंट्रोल डी प्रेस करतोय. झाले आपले 24 आरे तयार. त्याला आपण सिलेक्ट करूया, त्याला आपण गर्द निळा रंग देऊया. आपण एक एलिप्स टूलने सर्कल काढूया, त्याची लांबी रुंदी आपण 4 ठेवूया आणि ती नेऊन या चक्राच्या मध्यभागी ठेवूया. तर एलिप्स नेऊन या चक्राच्या मध्यभागी ठेवूया. या एलिप्सला आपण 5 फिल करूया. त्याच्यानंतर अरेंज मध्ये ऑर्डर मध्ये जाऊन 2 बॅक करूया. आता हे झालं अशोक चक्राच्या आतला हाईट भाग. आता आपल्याला चाकाचं म्हणजे अशोक चक्राच्या बाहेरचं भाग काढायचं. तर त्याच्यासाठी आपण त्याच एलिप्सला कॉपी पेस्ट करूया. 4.5 ही त्याची सर्कमफरन्स ठेवूया आणि त्याला निळा कलर देऊया. अरेंज मध्ये जाऊन 2 पॅक करूया. आता ह्या अशोक चक्राचं, अशोक चक्र हे चक्र आहे त्याच्यामुळे व्हील आहे, तर ते व्हीलचा आकार देण्यासाठी आपण पण जो एलिप्स काढलाय त्यालाच कॉपी पेस्ट करूया. त्याची विड्थ आणि हाईट 0.2 ठेवूया आणि तो बाहेरच्या चक्राजवळ ठेवूया. त्याला रोटेट करूया, सेंटर त्याचा मध्यभागी घेऊया आणि त्याला अरेंज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन मध्ये रोटेट जाऊन 15 डिग्री अँगलनेच रोटेट करूया. कंट्रोल डी करूया रोटेट करताना. हे झाले आपले अशोक चक्र तयार. किती सोप्या पद्धतीने तयार झाले आहे की नाही. अशोक चक्र तयार करणं किती सोपं आहे नाही. आता याला आपण सिलेक्ट करूया आणि अरेंज मध्ये जाऊन ग्रुप करूया. आता मगाशी आपण जे बघितलं की अशोक चक्राच्या पेज वर आपण कर्सर नेला की तिथे तिरंग्याचा रंग यायचा. ते कसं करायचं, तर तो इफेक्ट आहे रोल ओव्हर इफेक्ट. हा रोल ओव्हर इफेक्ट कसा द्यायचा ते बघूया. तर रेक्टॅंगल टूलवर आपण डबल क्लिक केलं की एक रेक्टॅंगल बॅकग्राऊंडला क्रिएट होतो. आपल्याला जे काही चेंजेस करायचे ते ह्या रेक्टॅंगल मध्ये करायचे. तर आपण इफेक्ट्स मध्ये जाऊया, रोल ओव्हर मध्ये जाऊन क्रिएट रोल ओव्हर करूया.
आता नुसतं क्रिएट रोल ओव्हर करून चालत नाही, तर आपण इफेक्ट्स मध्ये जाऊन रोल ओव्हर मध्ये जाऊन एडिट रोल ओव्हर करूया व त्या पेजला जे काही रंग द्यायचे ते देऊया. आपल्याला स्टेटस बार वर जाऊन नॉर्मल, ओव्हर, डाऊन हे जे काही ऑप्शन दिसत आहेत त्याला ओव्हर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला फिल टूल मध्ये जाऊन फाउंटेन फिल सिलेक्ट करायचं आहे. फाउंटेन फिल मध्ये तुम्ही कस्टम कलर आधी घेऊ नका, तर आधी टू कलर घ्या. टू कलर मध्ये जाऊन फ्रॉम मध्ये ऑरेंज कलर सिलेक्ट करा, टू कडे ग्रीन कलर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कस्टम मध्ये जा, कारण आपल्याला मधला पांढरा रंग दाखवायचा आहे. तर त्या बारवर आपण डबल क्लिक करूया, म्हणजे एक आणखी एक एक्स्ट्रा एरो येतो, त्याच्यात आपण एक्स्ट्रा कलर व्हाईट टाकूया. पण हा कलर आता 0-0 अँगल मध्ये आहे, तर आपल्याला तो सरळ करायचा आहे. तर आपण त्याला रोटेट करूया उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू मधून, आपण त्याला रोटेट करूया. त्याचं रोटेशन अँगल हा -90 degree ठेवूया आपण, म्हणजे तो परफेक्ट रोटेट होईल. हा अशा प्रकारे तुमचा ट्राय कलर पेज वर आला. त्याला आपण अरेंज मध्ये ऑर्डर मध्ये जाऊन टू बॅक करूया आणि फिनिश एडिटिंग ऑब्जेक्ट करूया. पण हा कलर दिसत का नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला व्ह्यू मध्ये जायचंय आणि अनेबल रोल ओव्हर करायचंय. अनेबल रोल ओव्हर केल्यावर आता बघा, तुमचा कर्सर जातोय पण तुमचं व्हील दिसत नाहीये. तर त्याच्यासाठी आपण अरेंज मध्ये जाण्याआधी अनेबल रोल ओव्हर काढून टाकूया. अरेंज मध्ये ऑर्डर मध्ये टू बॅक करूया. आता परत व्ह्यू मध्ये जाऊया, अनेबल रोल ओव्हर करूया आणि आता बघा व्हील पण दिसतंय आणि पेज वर कर्सर गेला की तुमचा ट्राय कलर पण दिसतोय. हा रोल ओव्हर इफेक्ट तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.